शुभ वर्तमान. समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकाला सक्षम बनविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन कायम करीत असतो. महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागातर्फे असाच एक प्रयत्न करण्यात येतो आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. ही योजना नेमकी काय, ती कुणासाठी आणि कशा पद्धतीने राबविल्या जात आहे हे आपण बघूया आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारत एक कृषीप्रधान देश. शेतीत राब राब राबून काळ्या मातीतून सोनं पिकवतो शेतकरी आणि त्याच्यासोबत असतो तो शेतमजूर. पण या शेतमजुराच्या पदरी पडायची फक्त उपेक्षाच, कारण शेतीचं ज्ञान असूनही जवळ जमीन नाही, त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायची हेच त्याचं नशीब होतं. पण महाराष्ट्र शासनानं ही परिस्थिती बदलायची या ध्येयानं कार्य करण्यास सुरुवात केली आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना सुरू करून शेतमजुरांच्या आशा पल्लवित केल्या. 2004 पासून कार्यान्वित या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना 4 एकर जिरायती अर्थात कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती अर्थात ओलिताखालील जमीन या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते, ज्यात जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50% रक्कम बिनव्याजी कर्ज म्हणून आणि 50% रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. जमीन खरेदी आणि लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या योजनेमुळे कालपर्यंत शेतमजुरी करणारे आज शेतमालक बनून स्वकष्टानं स्वाभिमानी जीवन जगत आहेत. खरा घामाचा पैसा किती सुगंधित असतो याची प्रचिती ते घेत आहेत. मी म्हणजे दुसऱ्याच्या 200 रुपये रोजानं जाऊन माझा घर परपंच मी चालवत होतो. महाराष्ट्र शासनाकडून म्हणजे दादासाहेब सबळीकरण गायकवाड योजना, या योजनेतून मला समाज कल्याणतर्फे मला शेती मिळाली. आता सध्या मी माझ्या शेतीतूनच माझे पीक घेतो आणि माझ्या मुलाबाळाचं जीवन सुखी करतो. चांदा ते बांद्यापर्यंत अशा गरजू मजुरांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत विविध पावलं उचलली जात असून या माध्यमातून आजवर 1000 मजुरांना या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बनवून स्वावलंबी आणि सक्षम केलंय. आजही अशा अनेक मजुरांसाठी शासनाची ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभार्थी व्हायचं असेल तर आपल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क करून या योजनेअंतर्गत आपला अर्ज आजच भरा.